सिडकोच्या नवीन पनवेल वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयात गुरुवारी धडक दिली आहे. सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता राहुल सरोदे यांची भेट घेऊन पाणी प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नवीन पनवेलच्या सिडको नोड मधील सेक्टर 13, 14, 15, 1, 2, 11, 12 या वसाहतींमध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये सिडकोच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेत रहिवाशांसह सिडकोच्या नवीन पनवेल येथील कार्यालयावर धडक दिली. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी राहुल सरोदे यांची भेट घेतली व चर्चा केली. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी अॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे, भाजपचे सचिन देसाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पनवेलच्या पाणी प्रश्नाबाबत नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी अधिक माहिती दिली. पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे बंदच आहे आणि त्यामुळे सगळे नागरिक इथे जमलेले आहेत. सरोदे साहेबांना भेटले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं येतात, त्याही प्रमाणे पूर्णपणे त्यांच्याकडून उत्तर मिळत नाही. म्हणून आम्ही संबंधित अधिकारी जे सुपरिटेंडंट आहेत काळे साहेब त्यांच्याशी फोनवरून संवाद केला तर त्यांच्याकडूनही आम्हाला सफिशियंट अशी उत्तरं मिळत नाही. आज सरोदे साहेब आम्हाला असे सांगतायत की MGP कडून जी 33 MLT नवीन पनवेलसाठी 33 MLT जी पाणी पुरवठा आवश्यक आहे तेवढा MGP कडून मिळत नाही आहे. कारण MGP कडून पाणी पुरवठा हा ओल्ड पनवेल विभागामध्ये जातो आहे आणि म्हणून आपल्या इथल्या नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही. पण ही उत्तरं आम्हाला चुकीची वाटत आहेत. कारण जर नवीन पनवेल विभागातील लोकांना जर व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसेल तर नवीन पनवेल विभागातील पाणी हा दुसऱ्या विभागात पाठवणे हे चुकीचं आहे. म्हणजे नियोजन हे सरोदय साहेबांकडून होत नाही आहे, त्यामुळे आम्ही सरोदय साहेब हे अकार्यक्षम असे अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणूनच नवीन पनवेल विभागासाठी पाणीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि तो लवकरच त्यांनी सोडवावा, नाहीतर सर्व नागरिक जमून सर्व पूर्ण नवीन पनवेल एरियातील सर्वच नागरिक हे इथे येऊन तीव्र आंदोलनाची भूमिका आज बजावलेली आहे. प्रत्यक्ष नागरिक इथे येऊनच त्यांनी हे त्यांना सांगितलेलं आहे.